कळेपरगा इथं आयोजित आदिवासी पारधी क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या थाटात पार पडला. आदिवासी पारधी क्रिकेट स्पर्धा तळे हिप्परगा इथं भरवण्यात आली होती. दरम्यान पोलीस आणि आदिवासी यांच्यात मॅच खेळवण्यात आली. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. स्पर्धेचं प्रथम बक्षीस मीराबाई बळीराम साठे यांच्या स्मरणार्थ बळीराम साठे यांनी 15,000 रुपये रोख, तर महेश माने यांच्या वतीनं द्वितीय बक्षीस रोख 11,000 रुपये आणि तृतीय बक्षीस रोख 7,000 रुपये देण्यात आलं. स्पर्धा आयोजकांच्या वतीनं विजेत्या संघाला सन्मानचिन्ह देण्यात आलं. या स्पर्धेचे आयोजक मेघराज काळे, रविराज काळे हे होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी सहकार्य केलं. याप्रसंगी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. हे राष्ट्रवादीचे महेश माने, रतिकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ह्यांनी ते मॅचेस ठेवलेले होते. मग त्याच्यामध्ये आम्ही पण सहभागी होऊन आम्ही पोलीस डिपार्टमेंटमार्फत आणि ते एक चांगला सकारात्मक मेसेज गेलेला आहे. मुलांच्या मनातील जे पोलीस बघितलं की पळून जायची जी वृत्ती होती ती आता कुठेतरी हे होऊन नाही. आम्ही सगळे एकच आहोत किंवा आम्ही माणसं आहोत, आम्हालाही माणसासारखं वागवा किंवा आम्ही त्या पद्धतीचं ज्यांच्या ज्या भावना होत्या त्या कुठेतरी संपन्न झाल्याच्या अनुभूती येते. वंचित आणि दुर्लक्षित राहिलेला समाज, या समाजातल्या कला गुणांना वाव देण्यासाठी, त्या सुप्त गुणांना जगासमोर आणण्यासाठी, समाजासमोर आणण्यासाठी हाच केलेला केविलपणाने चांगला एक प्रयत्न होता. ह्या प्रयत्नाला यश येण्यासाठी तालुका पोलिसांचे वरिष्ठ पी आय साहेब यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं योगदान पण महत्त्वाचं लाभलं. त्याचप्रमाणे इथले आमचे छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष रत्नकांतप्पा पाटील म्हणा किंवा ह्या समाजातून शिकून नोकरीला लागलेले काळे बंधू, ह्या सगळ्यांकडे बघताना एक विचार आला की आपण ही सुरुवात आहे, ही चळवळून राबवण्यात येईल येणाऱ्या काळामध्ये पारधी समाजासाठी किंवा आदिवासी पारधी समाजाच्या, त्यामध्ये फक्त क्रिकेट स्पर्धाच नाही, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये कला गुण आहेत. कोणी बासरी वाजवतं, कोणी कविता करतं, कोणी साहित्यिक आहे, कोणी बाकीच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करतंय, किंवा आमचे काही पोलीस बांधव आहेत त्याच्या त्या दलामध्ये ते काम करणारे काही लोक आहेत, यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार सुद्धा आम्ही करतोय. या प्रसंगी PSI रेवण सिद्ध काळे, सुभाष पाटील, रेवण उमरे, विनोद पवार, नागनाथ काटे, दत्तात्रय काटे, अभिजित पाटील, सुनील भोसले, किशोर गायकवाड, सूरज जाधव, सचिन बोराडे, इस्माईल मुल्ला, छायाबाई कांबळे, अश्विनी काटे आदींची उपस्थिती होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नाईट हंटर्स हिप्परगा या संघाला मिळालं, तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिग्गज पारधी बॉईज सोलापूर या संघाला मिळालं, तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दोस्ती क्रिकेट क्लब करकम यांना मिळालं.